पौष्टिक अशी आपली पालकची भाजी तयार झाली आहे. एकदम कमी वेळामध्ये ही पालकची भाजी होती आणि खूप पौष्टिक अशी आहे ही. आपण भाकरीबरोबर बी सुद्धा खाऊ शकतो. ही कशी बनवायची ही पालकची भाजी हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया पौष्टिक अशी पालकची भाजी. पालकची भाजी बनवण्यासाठी बघा, मी इथं आधीच अर्धी वाटी मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती. एक तास आधी मी पालक स्वच्छ निवडून घेतला आहे. एक गड्डी होती पालकाची बघा, ती स्वच्छ अशी निवडून घेतली आणि थोडंसं अशी चिरून घेतली. बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला. आणि धुणी घेतलेली आहे मी ती. आणि डाळ आधीच मी भिजत टाकली होती एक तास आधी. आता आपण फोडणी करूया. गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बघा लसूण घेतला, इथं मी मिरच्या घेतलेत, आलं घेतलं आहे थोडंसं किसून, आणि हे सगळं याच्यामध्ये आता आपण घालून घेऊया. तुम्ही या ठिकाणी मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता, पण लहान मुलं खाणार नाहीत त्याच्यामुळं मी काय केलं की मिरचीचे तुकडेच इथं वापरलेले आहेत. आता चांगलं लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला हे सगळं मसाले काय करायचे, आपल्याला भाजून घ्यायचे आता. आणि हे भाजत असतानाच बघा, अर्धा चमचाच मी इथं मिठाचा वापर करणार आहे, कारण ही पालकची भाजी आहे. पालकाच्या भाजीला मीठ असतंच, त्याच्यामुळे जास्त मिठाचा वापर इथं करायचा नाही पालेभाज्या वापरत असताना, कारण याच्यामध्ये भरपूर अशी खनिजे असतात आणि खूप पौष्टिकसुद्धा ही भाजी असते. बघा आता याच्यामधलं पाणी सगळं निथळून आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि डाळसुद्धा त्याच्यामध्ये घालून घेऊया भाजीमध्ये. आणि हे सगळं आता मिश्रण आपण हलवून घेऊया. आणि पाणी वगैरे काय टाकण्याची गरज नाही, कारण पालकाला पाणी सुटतंच आणि प्रत्येक हिरव्या भाज्यांना पाणीही सुटतंच बघा, त्याच्यामुळं पाणी घालायची गरज नाही. वाफेवरच आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची. अशाच नवनवीन रेसिपी माझ्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. आता आपण वाफ काढून घेऊया भाजीची झाकण ठेवून. बघा मी वाफ काढून घेतली, मर्यादे 1-2 मिनटं मी वाफ काढून घेतली आहे. मस्त डाळी आतमधली शिजली आपली, भाजी आपली तयार झाली आहे. थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये, थोडा गॅस मोठा करायचा आणि ते पाणी सगळं आठवून घ्यायचं परत. आता याच्यामध्ये शेंगाचा कूट घालायचा आहे. 3 चमचे मी शेंगाचा कूट घालून घेतला याच्यामध्ये. तोही त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा. भाजी शिजत आली की मगच कूट घालायचा आणि थोडासा गॅस मोठा करून सगळं पाणी आटवून घ्यायचं जर त्याच्यामध्ये असेल तर. आणि आता काय करायचं, ही गॅस आपल्याला आता बंद करून घ्यायचा. आपली भाजी शिजली आहे बघा, जास्त नाही शिजवायची, जास्त शिजली तर ती काळपट पडू शकते. आपली भाजी शिजली, आता गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ. बघा भाजी आपली तयार झाली आहे, मी काढून घेतली आहे. आता ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदम पौष्टिक अशी ही भाजी आहे. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.